सध्या, तर आपलं लोकेशन आहे पुणे आणि आपला प्रवास हाच ध्यास आहे शेवटी. सो आपला आता निघाली आपली वारी पुण्याच्या दिशेने. सो चला आम्ही भिवंडी क्रॉस करून ऑलमोस्ट पुढे आलेलो आणि आता प्रेझेंटली जागेचं नाव माहीत नाही आहे, पण भूक लागली सो आम्ही थांब बसलेला आहे सगळा अँड निघू थोड्या वेळाने. आता ऑलमोस्ट रात्रीचे 8 वाजलेले आहेत, सो थंडी आहे, सो सूप प्यायला आम्ही थांबलेलो आहोत. आता निघू थोड्या वेळाने, काहीतरी पोटाला आधार देऊ अँड महाराष्ट्र. मित्रांनो, आता जस्ट आपण माशेज घाट क्रॉस केलेला आहे. आता मी मस्तपैकी गरम गरम चहा पिण्यासाठी इथे थांबलेलो आहे. आता आमचं स्वागत झाडांनी, मस्त गोड अशा गारव्यांनी आणि आजूबाजूला भरपूर डोंगर जेहला दिसले नाही, गुलाबी थंडीनी डोंगरांनी आमचं चांगलं स्वागत केलेलं आहे ह्या शिवजन्मभूमीमध्ये. आणि आता ट्रॅकिंग कशी करायची, पुढची गोष्ट आपल्याला कुठले कुठले गड फिरायचे ते सर्व तुम्हाला उद्या सरप्राईजली सांगणार आहे. सरप्राईजली कळेल त्यांच्यासाठी. गुड मॉर्निंग भटकंती पीपल्स, सेकंड डे अँड एक रात्र. आपला नाईट आउट होता, म्हणजे नाईट स्टे होता मित्राच्या घरी आणि तो मित्र म्हणजे हा जो आपल्या मागे भटकतोय, आपण वेलकम आहात. या सुप्रभात. जय महाराष्ट्र. शुभ सकाळ. छान वाटते सकाळी सकाळी. आता थोड्या वेळात निघतोय आम्ही. ह्यांनी आम्हाला आसरा दिला रात्रभर. आसरा नाही, मी माझ्या घरी यांना घेऊन आलो. मी ह्या जवळच आहे, जुन्नरच आहे. बरोबर. आज माझ्यावरती म्हणजे कुठेतरी जबाबदारी बाबा आमच्या घरी आलेले आहेत. सो जरा पाहुणचार दिला पाहिजे, त्यामुळे सकाळी सकाळी मस्त की उठलोय, नाश्ता वगैरे केला. मला उपाशी ठेवलं, पावणा पाऊण चार गेला पाहिजे. मला उपाशी ठेव स्वतः खाल्लं आणि आता होईलच, लवकरच लवकरच भेटू आपण थोड्या वेळ. तर आता आपण जुन्नर सर्कल ला पोहोचलेलो आहोत आणि आपला शिवनेरीचा प्लॅन आहे. सो आता बघू, वाट बघतोय, म्हणजे आमच्या बरोबर आहे ते मागून येतात त्यामुळे. अँड आम्हाला आता इथे एक स्पेशल ह्युमन भेटलेला आहे. तर तो स्पेशल ह्युमन कोण आहे बघायचं. वेट, ओय स्पेशल ह्युमन. हाय गाइस. हाय, काय बोलता ओळखा ना तुम्ही? नाही ना, कसं ओळखणार. आता ओळखा माझं, आता ओळखा. टी शर्ट दाखवणार माझं. सबस्क्राइब करा श्री जेंजल त्यासोबत हिला पण. मला नको माहिती. काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे आजचा आपला? शिवनेरीला चाललो आम्ही. शिवनेरीला? हो. तर आम्ही सावडला चाललो आहे. मग आपण ह्याच्यावर सावडला जाऊया. हा, मग काय करू आपण, काय करू आपण. आम्ही चौघे जण होतो, तुम्ही 5 जण आहे ना. आम्ही चौघे जण, 9 जण झालो आपण टोटल. तर सोबत असं पण तुम्ही शिवनेरी करणार आहे, आम्ही पण शिवनेरी करणार आहे. पहिल्यांदा चावण करू. पहिल्यांदा काय करू आपण, पहिल्यांदा चावण करू. चावण करू सोबत येऊन पुन्हा शिवनेरी करू. येऊन शिवनेरी करू आणि नंतर जे ओझर वगैरे काहीतरी आम्ही बघणार होतो. तुम्ही पण गणपती बघणार आहे, लेण्याद्री बघणार आहे. लेण्याद्री शिवनेरीच्या बाजूला. अच्छा, मग ते करू. चल ना, येते शिवनेरीवरून लेण्याद्री, नंतर ओझरला जाऊ. ओझर लांब पडते. हा चालेल चालेल चालेल. मेसेज तरी करायचा इकडे येणार आहे. सोबत आलो असतो का? मी नाही सांगितलं. मी काय सांगू? चाल. अरे काय काय झालं, मी पोस्ट टाकत होतो इंस्टावरती पण नेटवर्कमुळे अपलोडच होत नव्हतं. सकाळी अपलोड झालं रात्रीच्या पोस्ट. झाले बाबा, आम्ही जिओ नाही वापरत ना, एअरटेल वापरत. एक युट्यूबर बरोबर मजा येणार. अरे फुल हवा आहे माझ्या एंजल, याच्यामुळे मला ओळख मिळते आणि माझी भटकंती याच्यामुळे मला ओळख भेटते. आणि आपला क्राऊड जयराज हा बडबडी प्रसन्न शिंगोटे. जय महाराष्ट्र.
किरण चालतं, पहिल्यांदाच भेटतो ह्याचा फ्रेंड, हा फर्स्ट टाइम भेटतो आम्ही सगळे, आणि हा फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम मोठा ग्रुप आहे आफ्टर माहुली, आणि हा प्रसन्नाचा भाऊ अनिकेत आणि ती त्याची बायको, आणि हा इथला त्यामुळे तुला काय बोलायचं जुन्नर, आता जुन्नरचं बोलायचं आहे, आता सध्या शिवणीच्या तिकडे आलेलो आहे, आमचा चावणचा प्लॅन झाला हा आम्हाला भेटल्यामुळे, त्यामुळे चावणचा प्लॅन झालेला आहे, आता बघू कसा प्लॅन ठरतोय त्या पद्धतीने, चावण वगैरे करून पुढे पुढचे आपण करूया स्पॉट लवकर, आता तसा उशीर झालेला आहे, राहू दे चला जाऊया लेट होते आपल्याला, आता 9:30 झालेत भागू. ती पोचलेली आहे चावण म्हणजेच प्रसन्नगड, मगासपासून आम्ही चावण 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 करतो, तर शिवाजी महाराजांनी त्याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं, आणि त्याला चामुंडा म्हणून आणि भरपूर अशी नावं आहेत वेगळी वेगळी, तर प्रसन्नगड म्हणून पण फेमस आहे आणि चावण म्हणून पण फेमस आहे, तर आम्ही त्या गडाच्या पायथ्याशी, हा गड आहे इथे आणि त्याच्या पायथ्याशी आता बसलो आहे, पार्किंग आम्ही इकडे केली, इथे ओळख काढली थोडीशी आणि त्यांनी आम्हाला पार्किंगला जागा दिली, आणि अजून जे श्री आणि आहे ना ते अजून तिकडे फोटोग्राफी सगळं चालू आहे त्यांचं, ती सगळे आलेले आहेत, आम्ही टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जण आहोत, आणि आता निघतोय जस्ट आरंभ करतोय गड चढायला, तर गडाला इथून दिसतंय की आम्हाला इथे असे शिड्या 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 आहेत, अँड फायनली जाऊन एका पॉईंटला असं आहे की स्टेप वरती 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 असे आहेत, जसं गोरखगडला आणि आहे ना त्या टाईपमध्येच, पण त्याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत अँड त्या डोंगरामध्ये कोरलेले आहेत, सो चला निघाली आपली भटकंती चला. मित्रांनो पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि आपल्याला जसं मी सांगितलं शिड्या शिड्या आहेत आणि इथे क्लिअर कट करून येतात शिड्या आहेत, पुढे जाऊन एक दरवाजा येतो येतो हॅलो हॅलो 10 जण आहेत आमच्या बरोबर, आता जस्ट पायथ्याशी चढाई सुरू करतोय, आणि थोडं सुप्रिया सांगितलं असेल की आमचा खाली पिठलं भाकरीचा बेत वगैरे आहे, अचानक भेटलेत ते आणि भेटलेत आणि ग्रुप मोठा वाढलेला आहे, खूप मजा येणार आहे, माझे भाऊ वगैरे पण आहे त्याचा पण पहिलाच अनुभव आहे, बघूया काय होते कसं होतंय, मी पण पहिल्यांदाच आलो इकडे, पण भटकंती बरोबर माझा हा पहिला अनुभव नाही, याच्या आधी मी खूप वेळा फिरलेलो आहे, पण व्लॉग मध्ये हा सेकंड अनुभव आहे त्याचा, बरोबर बरोबर कर्नाळा नंतर कर्नाळा व्हिडिओ मध्ये हा आहे बघा हा गोर चेहरे गो. ठीक आहे चालेल चला चढाई करूया आता.
मित्रांनो, अशा पायऱ्या चढल्यानंतर ह्या ज्या ह्युमन वेड आहेत त्यानंतर आपल्याला सामोरं जावं लागतं ते गणाच्या ह्या अनुभवाकडून. एकदम बारीक पायऱ्या आहेत, एकदम बारीक म्हणजे 18 इंचाच्या ह्या पायऱ्या आहेत ऑलमोस्ट. आणि त्याच्या बाजूला आधार म्हणून हे असं बांधलेलं आहे. सो एकदम म्हणजे जो फर्स्ट ट्रेकर आहे त्याच्यासाठी एक भीती टाक, म्हणजे फर्स्ट स्टेप भीती जी कसा करणार तो आहे त्यासाठी. अँड काय ना, आय थिंक ऑलमोस्ट आम्ही हा गड चढत आलो आहे आणि आता मलाही जायचं इथून. सो चला चला चला. की तीन जण खाली राहिलेली आहे त्या पायऱ्यांमुळे आणि ॲज युजल प्रसन्नला त्रास होतो, नाही चढू, त्याला हाईट फोबिया आहे तर तो अर्ध्यावरती रिटर्न गेला. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे श्रीची टीम आणि माझ्याबरोबर जो एक जयराज, सो तर ती टीम आणि मी आम्ही दोघं चाललो आहे आता. आणि असं कोणाला हाईट फोबिया असेल तर कृपया आणू नका, कारण की मे बी तो चक्कर येऊन तिथेच पडायचा. आणि आपल्याला इथे एका सापाचं दर्शन झालेलं आहे जो शिड्यांवर झोपलेला होता आणि माझं लक्ष नव्हतं आणि मी स्टेप द्यायला तेवढा तो सर 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 पळाला. अँड सर 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 पळाला. अँड आता आम्ही पुढे चाललो, आमचे ट्रेक कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, आपण पहिला गणेश दरवाजा क्रॉस केलेला आहे आणि तो दरवाजा म्हणजे हा, ह्या शिड्यात चढल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो प्रथम. आणि ह्या दरवाजाला सपोर्ट दिला गेला आहे ॲक्च्युली. आणि आपल्याला गणेश दरवाजा कळतो म्हणजे त्याच्यावरती गणेशाचे जी गणेश त्या दगडावर कोरलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला कळतं की हा गणेश दरवाजा आहे. आणि चला आता आय थिंक हा संपलेला आहे, आपण थोडंसं वरती आहे पुढे अजून, चला जाऊया. तर फ्रेंड्स, आपण भरपूर वेळा असं बोलतो की गडकिल्ल्यांचं आपण लाईक ठेवण ठेवत नाही किंवा इंग्रजांनी नुकसान केली किंवा भरपूर असे काय की आपण दुसऱ्यांना दोष देतो. तर श्रीचा एक मित्र आहे, त्याचं म्हणणं ह्याच्यावरती काय ऐकून घेऊया. इकडे 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 इकडे. आपल्याला इथे मंदिर दिसत आहे आणि इथे छोटे छोटे दगड दिसतात. तर हे जे दगड आहेत ते मंदिराचे छोटे छोटे पार्ट्स आहेत आणि ते इथे ठेवलेले आहेत. तर आपल्या लोकांनी हे इथे साठवून ठेवलेले आहेत, म्हणजे ते सांगू शकता की या इथे एक मंदिर होतं म्हणून. तर हे दगड इथे नसते तर आपल्याला काय समजलं असतं ऍक्च्युली. मग तुझं म्हणणं काय की दगडांना पण काय बोललास तू, दगडांना पण भेगा पडू शकतात, ते पण किती दिवस जिवंत राहतील. तर त्याचं असं म्हणणं आहे की हे भरपूर असं नॅचरल थिंग्स घडतात जे आपण नजर लाईक ऑब्झर्व करत नाही, त्यामुळे हे असं पडलं असेल. पण त्याचं अजून एक म्हणणं की हे इथे ठेवलंय हीच मोठी गोष्ट आहे. जर हेच नसतं तर आपल्याला कळायला नसतं. पॉइंट आहे हा, नवा विचार आहे. किल्ल्यावर त्याल्यापासून आपल्याला दोन तळे बघायला भेटली आणि तिथूनच पुढे या झाडीतून आलो आपण. या झाडीतून आल्यानंतर इथे पाटी दिसली आपल्याला, ज्यावरती 7 तळे लिहिलेत. तर बघूयात आपण, हे ॲक्च्युअलमध्ये 7 तळे आहेत की 7 गावामध्ये. आम्ही आत्ता विचारलं तर गावामधल्या मावशा आम्हाला बोलल्या की 7 कलरचं पाणी इथे. तर हे कितपत खरं आपल्याला आता पुढे गेल्यावरती कळेल. काय वाटतं ती? तर मित्रांनो, 7 तळे बघायला जातोय जसं श्रीनी सांगितलं आता जस्ट. आणि ते 7 तळे आपल्या नजरेत पडलेले आहेत पण 7 रंग नाही आहेत त्याला, जसं आपल्याला कळालेलं. ऍक्च्युली फुल ग्रीन कलर आहे त्याचा आणि आपला आपण जाऊ शकतो खाली. 6 दिसतात.
ऍक्च्युली परफेक्ट 7 तळे, पण कलर एकच आहे, ग्रीन कलर. काही कलर वेगळे नाही आहेत त्याला. आणि ते वरती आल्यावर आपल्याला माकड दिसत आहेत. आणि ते आलेले आहेत आता ऑलमोस्ट पाणी प्यायला. आणि भरपूर मोठी गँग आहे, ते गँग ऑफ प्रसन्नगड उभी आहे तिथे, सगळी पाणी पितात. आणि इथले बेस्ट 5 माउंटन्स जे क्लाइंब करण्यासाठी फेमस आहेत ते म्हणजे हडसर, शिवनेरी, जीवधन आणि प्रसन्नगड, आपला नानेघाट. हे 5 माउंटन फेमस आहे तिथे. भरपूर ट्रेकर्स ट्रेकिंगला येतात तिकडे. अँड एक अनुभव म्हणून हा ट्रेक बरा वाटला मला. आणि थोडासा वरचं थ्रिलिंग आहे, पण इट्स ओके, कारण की थ्रिल काही नसतं ॲक्च्युली, ते आपल्या मनाचा खेळ असतो सगळा. सो आपल्याला फक्त करेज हवं ते कम्प्लीट करायला. अँड वी आर द विनर, सिम्पल. पहिले आम्ही 2 तळे पाहिले होते पाण्याचे, तर आम्हाला वाटलं की असे एक 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 7 तळे असतील, पण तसं काही नव्हतं. आम्ही जेव्हा 7 तळे म्हणून एक आम्हाला बोर्ड दिसला, तिथून आम्ही आतमध्ये गेलो. तिथे एकाच ठिकाणी 7 तळे होते आणि त्याच्यामध्ये असे पार्टिशन होते, दगडांच्या भिंती होत्या. त्याच्यामध्ये 7 तळ्यांमध्ये पाणी होतं, पण ते 7 रंगांचं नाही दिसलं. कदाचित काही वर्षांपूर्वी तिथे 7 रंगांचं पाणी असावं. हां, आता आम्ही चाललो आहे, आम्ही गोवा शोधतो इथे. तर पाहूया कुठे आहे गोवा. हा माझा सपोर्टिव्ह आहे आज. चढताना काय वाटत नाही, उतरताना पायऱ्या किती मोठी. मित्रांनो, चढताना पण जेवढा त्रास होतो ना, त्याच्यापेक्षा डबल त्रास आपल्याला उतरताना होतो, कारण की शिड्या भरपूर उंच असल्यामुळे ते आपल्या पायाला ग्रीप प्रॉपर भेटत नाही आहे. ग्रीप म्हणजे त्रास होतो उतरताना, कारण की ते धड 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 करून उतरावं लागतं. अँड ऑलमोस्ट सगळे उतरलेले आहेत. चला आपण पण जाऊया. पीठला भाकरी खायला चाललोय. हा, आणि आपला गड उतरून झालेला आहे आणि भूक लागली, मस्त वाटते. हा, आणि हा आपला फ्युचर युट्यूबर बनणार आहे, खूप मनावर घेतलाय त्यांनी. तर हा कुठे दिसला असा चेहरा तर प्लीज सबस्क्राईब करा त्याला. थँक्यू. त्याला वर्षातून 10 सबस्क्रायबर हवे आहेत. नो, 10,000. तर मित्रांनो, आपला संपलेला आहे गड उतरून आणि आता चाललो आपण पेटपूजा करायला. लेट्स गो. अजून भरपूर प्लॅन्स आहेत, जसं मी सांगितलं आपण पोहोचू तर तसंच मी कळवीन, आता नाही सांगणार. मी जायचो ना तेव्हा लहान होतो तेव्हा काढायचं आमच्या गावाला होतं असं, पण त्याला ते असं ओढायचं होतं माझ्या असं करून जाशी ना खाली. बादली अशी घेतली आहे आणि हे पाणी असं आलेलं आहे आणि मी आता अरे पैकी गार पाण्यात. दीपक जलाल माहिती आहे कोणाला? कसं एक कसं दीपक जलाल माहिती आहे कोणाला? कालची मिरची सही होते ना ते. अरे ती चटणीच भारी होती तुझी. संदील असाची मिरची होती का शेंदाण्याची? शेंदाणा मिरची होती, भारी नाही शेंदाण्याची. तर मित्रांनो, आता आपण प्रसन्नगडाच्या पायथ्याशी होतो, तर निघतोय आता. आता जस्ट पेटपूजा झालेली आमची, मस्तपैकी झुणका भाकर सगळ्यांनी उडवलेला आहे, उडवला म्हणजे खाल्लेला आहे. आणि आता प्रस्थान टुवर्ड्स शिवनेरी.